नमस्कार सगळ्यांना. कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, तर मजेतच राहा. तर आम्ही आता दोघी बाहेर बसलो आहे, सगळी कामं आवरून झाली आणि आत्ता व्हिडिओ काढायला घेतला. आत्ता वाजले संध्याकाळचे 6 वाजलेत. नाही बघा, तुळशीची पानं खाते वैभव. काय खाते? तिला बाहेर पाहिजे फिरायला. आता मगाशी माझी बाहेर कामं होती म्हणून बाहेर घेतलं, तर बाहेरच राहिलं. अजिबात आतमध्ये यायला मागत आहे. संध्याकाळचं बघा वातावरण कसं आहे. सूर्य मावळताना खूप छान वाटतं बाहेर आहे. बघा कचरा आत्ता पण काढला, सकाळी पण काढला सगळा कचरा, तिकडून इकडून काढला, परत पडला कचरा म्हणून हे बघा गोळा करून इथं ठेवला. चाफ्याची हे पडतात भरपूर, फुलं भरपूर पडतात, त्याच्यामुळे कचरा भरपूर होतो. आता बघ असं दिसतं, खूप छान दिसतात. जरा बसलं आहे बाहेर, तिला बाहेर पाहिजे, घरामध्ये नको. घरामध्ये नेलं की खूप त्रास देत बसते, नुसती म्हणत बसते हे. त्या माजराला पण बसून देत नाही एका जागी. ते आलं इथे बसायला, आलं त्याच्या पाठी पाठी नुसती पळत राहते. ते जाऊन बघ कुठे बसलं इथे, दिसत असेल तुम्हाला मागे बघ. ते बघ गडग्यावर जाऊन बसलं. कुठे आहे बेव, कुठे आहे बघ? ते बघ थांबा, मी झूम करून दाखवते. ते बघ मागे बसले. गाडी कधी त्या दिवशी धुतली, त्यानंतर हे टाकलेलं प्लॅस्टिकचा कागद टाकला. वैभूचे पप्पा म्हटले तापते, म्हणजे काळा कागद आहे ना, म्हटले की त्याच्यावरती चादर होती ती टाक परत. तर मग आत्ता नाही, सकाळी चादर भिजवली आणि परत टाकली त्या कागदावर, जेणेकरून उन्हाने गाडी तापणार नाही. याच्यासाठी कलर मारला आहे ना त्यांनी, तर कलर जाऊ शकतो, जे चांगला कलर आहे परत कलर जातो उन्हाने म्हणून. आणि सकाळी ते बघ ते लायटीचा मीटरचा बॉक्स लावून गेला तो पोरगा, फायरमॅन वायर सोडून गेला. आता बघू कधी मीटर वगैरे लावता. अजून एक महिना इथेच थांबायचं आम्हाला, म्हणजे हा मे महिना इथेच थांबायचं आणि जूनमध्ये इकडे शिफ्टिंग होते. हे बघ हायकर 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 पडशील तिकडे. हे बघ कुठं बसल्याने पाठीमागे एकदम माझ्या उभी आहे ती. वैभू हायकर हायकर. आता जरा फ्रेश झाले आणि कालची गोष्ट तुम्हाला सांगते. कालचा व्हिडिओ पूर्ण त्रास होत होता मला, तरी मी बनवला. बोलते ना जरा गप वैभू. खूप त्रास होत होता अक्षरशः. वैभूच्या पप्पाला सांगितलं मग गोळ्या ना, ते जेव्हा मी कॉल केला संध्याकाळी किती वाजता, 7 वाजता, 7:15 तेव्हा डोकं पूर्णपणे थांबलेलं. तरी गोळी आणली, तर मी जेवल्यानंतर गोळी घेतली, म्हटलं परत चालू झालं तर डोकं दुखायला, तर डोक्याला ताप नको म्हणून गोळी घेतली. कारण खूप त्रास होतो मला अक्षरशः, डोकं दुखायला लागलं ना काय सुचत नाही. खूप असं अस्वस्थ पण वाटतं आणि काय बोलू काय नाही काय करू. घरातलं असं वाटतं काम पण नको करायला, काहीच नको जेवायला पण नको, नसतं असं वाटतं आराम करत राहू. पण आराम कुठे, डोकं खूप दुखत असलं ना, कसला आराम आणि कसलं काय, अजिबात काय होत नाही. हे बघ ती मस्ती चालू आहे आमच्या मॅडमची. बाहेर आहे ना, खूप मजा वाटते तिला बाहेर. काय झालं तुला? हा काय बस इथं बस बस. बघा बस बोलले मी तिला, अजिबात बसणार नाही. तिला जे करायचं तेच करणार. बस इथं खाली बस. ते तोंडात नको घालू, तुला किती वेळा सांगितलं तोंडात नको घालू. अगं नको घालू ग तोंडात, लागते दातला गप ना. बस इथे एका जागी बस. असं हिचं बाहेर घेतलं ना, बाहेर पण ही व्यवस्थित ही होत नाही, व्यवस्थित बसत नाही आणि मला पण बसून देणार नाही. तुम्हाला दाखवते इथे पोपट येतात. हे बघा अहो काय, ते तुम्हाला दिसत असेल पोपट. अहो भरपूर येतात इथे, जवळच राहतात. हे बघा एक हिता आहे, परतत गेले, भरपूर येतात इकडे. कोकिळा बसले कुठे कुठे? ते हिरवं हिरवं झाडं तुला काहीच दिसत नाही. त्यांचा कलर पण एकदम हिरवा आहे, एकदम पोपटी कलर. हा त्यांचा टायमिंग आहे दररोजचा, ह्याच टायमाला येतात. अजून भरपूर दोनच आले आहेत आत्ता, पण 5-6 येतात. बहिणी आत्ता घेऊन गेल्या वैभूला सोबत. नको म्हणत होते की वैभू का आमचे ऐकत नाही, वैभू गेले. तिला बाहेर बरं वाटतं आणि ती कोणासोबत पण जाते, कोणीही असू दे, कोणासोबत पण लगेच पटकन जाते. तर गेली ती आणि मला अस्वस्थ वाटते. ती गेली ना, मस्ती केलं तर आता कशी सवय झाली असं वाटतं. मस्ती केली काय केले तरी काय वाटत नाही. चिडचिड होते पण कसं गेली ना ती कुठे, शक्यतो ती जात नाही कुठे. आणि मला तर सोडून कधी जात नाही, कधी बाप असलं तर
बाहेर दुकानात वगैरे कुठे जायचं असलं तर जाते, पण अशी जात नाही कुणाकडे. पण आज गेली कधी सोडतच नाही. तस बेचन बेचन वाटतं, म्हणजे असं काहीतरी हरवलं असं वाटतं. फर्स्ट वेल गेले, जरा बसते आणि जाते मग तिला आणायला. कारण मला पण करमत नाही, ती नसली ना आता सवय झाली, मला पण सवय झाली तिची आणि तिला पण सवय. तिला बाहेर जायचं असते फक्त झोपेसाठी, मम्मी पाहिजे. जेव्हा झोपायचं असते तेव्हा मम्मी सोबत पाहिजे. एवढा आला हा आला ना अजिबात त्याला बसून देत नाही बाहेर असली का. ये या इथे या या तर बघा तिथं बसला. या एवढ्या खायला पाहिजे. ए सकाळ सकाळ म्हणजे आम्ही दरवाजा उघडतो किती वाजता, 7 वाजता, कारण उशिरा उघडतो कारण मच्छर येतात. लवकर उघडलं ना मच्छर भरपूर येतात आतमध्ये सकाळ सकाळ उघडल्यावर. तर 7 वाजता मी बरोबर दार उघडते आणि 6:30 7 वाजता अशी जाग येते. कसं रात्रीची एडिटिंग वगैरे अपलोड वगैरे करायचं असतं व्हिडिओ तेव्हा उशीर होतो. मग त्यानंतर मग झोपायला पण उशीर होते. हे दोघं झोपतात लवकर, मलाच उशीर होते. बाकीची कामं वगैरे असतात ही सगळं आवरते आणि मग एडिटिंग वगैरे करते. काय असेल ते आवाज वगैरे द्यायचं असतं, अपलोडिंग करायचं असते, त्यालाच वेळ जातो. किती 12:00 1:00 ह्याच्या आधी पण सांगितले तुम्हाला, 12:00 1:30 कधी कधी. कारण लवकर होत नाही अपलोडिंग, कारण पूर्ण दरवाजा वगैरे बंद केला ना का नेट व्यवस्थित चालत नाही. असं बाहेर असलं ना का व्यवस्थित चालतं, अपलोडिंग फास्ट होते. पण आतमध्ये घरात असलं ना का होत नाही. तर उशीर होतो तर उठायला पण उशीर होतो. आता बघू आता एकच महिना राहिला आहे ह्यांच्या कामाचा. मग नंतर पावसामध्ये ह्यांची कामं बंदच असतात, मग बाहेर नाही घरातच पावसामध्ये. आणि मागच्या वर्षी तर पाऊस नव्हता. मागच्या वर्षी तुम्हाला सांगितलंच आहे, मागच्या वर्षी जुलै महिन्यात पाऊस म्हणजे चालू झाला. जेव्हा अर्धा जुलै महिना जेव्हा लागला तेव्हा पाऊस चालू झाला. आता ह्या वर्षी मला असं वाटते लवकर असणार आहे पाऊस, कारण गर्मी इतकी वाढली ना अक्षरशः सहनच होत नाही गर्मी. म्हणजे असं पंख्याचा आवाज लागत नाही, म्हणजे कधी कधी इतका त्रास होतो. वैभव गेले ना मला बेचन बेचन होते नुसतं. आता जेवण पण बनवायचं. वैभवचे पप्पा म्हटले की भात कर, चपात्या आहेत थोड्या सकाळच्या, तर चपात्या करत नाही. आणि अंडी आहेत काळची, तर अंडीची म्हटलं अंडा करी करते. आणि आम्ही जास्त नॉनव्हेज खात नाही. आता मच्छी पण आणायची बंद केली, कारण काही मच्छी आहेत ना स्वस्त भेटतात त्या खूप गरम आहेत आणि त्या गर्मीतून खाल्ल्या ना की खूप त्रास होतो. त्याच्यामुळे खूप त्रास होतो गरम मच्छी खाल्ली ना. काय काय मच्छी खूप गरम आहेत, म्हणजे असं म्हणायचं की बांगडा किंवा कोळंबी किंवा दुसरं काय गरम आहेत, त्या स्वस्त भेटतात आता गर्मीतून. आणि त्या जर खाल्ल्या ना उष्णता खूप वाढते मग शरीरातली, म्हणून मच्छी वगैरे खायच ना. आणि उन्हाळ्यात नकोच वाटतं नॉनव्हेज कधी खाल्लं. तर आम्ही आता काय खातो, अंडेच खातो न, चिकन पण खात नाही. तर हे कधीतरी एकदा दोनदा ह्या मागच्या महिन्यात आणलेलं चिकन आहे, तर शक्यतो चिकन पण खात नाही. मी तर खातच नाही, मला तर इच्छाच नाही. त्या दिवशी चायनीज खायला गेले त्याच्यातलं चिकन मी त्यांच्या ह्याच्यात टाकत होती. म्हणजे नकोच वाटतं अक्षरशः, काय माहीत. तू झोपलाय बघ असं तर बॅक कॅमेरानं दाखवते. एम एवढा कसा झोपतो, येऊन असा दारात झोपतो. त्याचं सांगते, सकाळी जेव्हा 7 वाजता जेव्हा उघडते ना दार उघडते तेव्हा एकदम दारातच बसलेला असतो सकाळ सकाळ. कधी कधी चपाती असली का मग देते चपाती त्याला, कधी कधी बिस्किट असलं तर बिस्किट देते. कधी कधी अशी कंडिशन येते की बिस्किट पण नसते आणि चपाती पण नसते, मग लय ओरडत असतो मोठं मोठं मियाव मियाव. म्हणजे देच म्हणजे हट्ट करतो, म्हणजे देच असं करतो. संध्याकाळपर्यंत जोपर्यंत आम्ही झोपत नाही तोपर्यंत तो बाहेरच बसलेला असतो. त्याला म्हणते या घरामध्ये, अजिबात येत नाही, हात पण लावून देत नाही, पण तो बसतो तिथे. संध्याकाळचं वातावरण बघितलं खूप छान वाटतं, रिलॅक्स वाटतं. तर वैभवला आणायला जाते आणि बघू आता जेवणाच्या मागे लागते. जेवण लवकर बनवते. चला तर लॉक वगैरे काहीच लावत नाही, फक्त कडे लावते आणि जाते. लाईट पण नाही लावले, आपल्या रूमची लावले लाईट. ते असले कर्मात तिकडे घरी गेले त्यांच्या, तुम्हाला दिसत असले बघा ते घर आहे पुढचं तिथं गेले. रस्त्यावरून फर्स्ट वेल मोबाईल घेतला हातामध्ये, सवय नाही आहे. मोबडा आहे काय, फर्स्ट वेल आले मी, सवय पण नाही. खूप छान दिसतं घरे बघा. आपण असं म्हणतो गावा साईडला अशी घरं नाही, पण बांधलं तर मुंबईच्या पेक्षा खूप छान घर आहे तिकडे. बघू वैभू काय करते, रूम कुठे यांचा मला पण माहीत नाही आहे. बघ किती भारी वाटतं, मी फर्स्ट वेळ आले इथे. भाडं खूप असणार आहे पण तू वरती चढायचं वाटत. त्या वहिनी कुठे राहतात,
ती बारकीला आणले ना. हा पोरं असले ना का व्यवस्थित खेळ. आमचे पोर युट्यूब चॅनल आहे ना, आम्ही व्हिडिओ टाकते दररोज चॅनल. चला 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 आता घेऊन चालले. मॅडम यायला मागत नव्हती. कशाला हे करते, घाल चप्पल, घाल घाल चप्पल, घाल चप्पल, घाल उलट्या घातल्या आहेत. चल जाऊ द्या, चल थांब थांब थांब. इकडून आहे, इकडून आहे बघ, इकडून ये बघ. काळो पडला, लाईटी पण लागल्यात. चल मी घेते, चल चल चले पटकन हात धर. इकडं इकडं रस्ता कुठे नाही, चालते कुठं. चल या, चल 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 चल. हे बघा त्या बिचाऱ्याला एका जागी बसून देत ना. चल आता काळोख झालाय घरात, चल हा चल चल वैभू, चल काळोख झालाय बाबा. चल वैभू. तर मगाशी चालो घरी, आता भरपूर वेळ झाला. आता मी एक तासाने व्हिडिओ बनवते कारण वैभू येत नव्हती. तिला आणलं घरामध्ये खायला दिलं, झालं आमच्या मॅडमचं खाऊन पिऊन झालंय, है ना. आता व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा, आणि चॅनलवर पण नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय वैभू, बाय कर.